मग आपण चलन बघत होतो. चलनामध्ये आपल्याला गणित बघायची आहेत, तर गणित आपण बघायला सुरुवात केलेली. त्याच्यामध्ये पुढलं गणित मी आता लिहिलं, इथं काय आहे बघा रे, यक्सच्या किमती दिलेल्या आहेत, यक्सच्या किमती आपल्याला इथं दिलेल्या आहेत आणि वायच्या काही किमती दिलेल्या आहेत. बघा इथं यक्सची किंमत 9 दिली आहे, इथं ए दिली आहे म्हणजे ही किंमत काढायची आहे तुम्हाला. काय करायचे, काढायचे. त्यानंतर इथं बी दिलंय, हे बी काढायचं आहे. इथं 39 आहे, इथं 24 आहे आणि इकडे वायच्या किमती दिलेल्या आहेत. आता आपल्याला काहीच सांगाय नाही की बाबा एक्स आणि वाय मध्ये समचलन आहे का व्यस्त चलन आहे काय माहित नाही. परंतु बघा समचलन आहे का व्यस्त चलन आहे हे ओळखता येऊ शकतं आपल्याला. त्याच्यासाठी बघा हे दोन ग्रुप आहेत, आहेत का, हा एक आणि हा एक ग्रुप आहे. तर याच्यामध्ये मी काय सांगितलं होतं रे तुम्हाला, पहिल्यांदा काय करायचा, गुणाकार करून बघायचा. कुणाचा गुणाकार करणार रे, 9 गुणिले 24, ठीक आहे. किती होणार रे, 9 गुणिले 24 किती ते पटकन मला सांगा. आणि 24 गुणिले 64 किती येणार, करा गुणाकार करा, सिम्पली पहिल्यांदा गुणाकार करा, काही हरकत नाही. 9 चौक 36 अच्छा ले 3, परंतु आता 30 पर्यंतचे पाढे पाठ करायचे. 9 दुनी 18 18 आणि 3 किती, 21 16 2 म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. त्यानंतर बघा 24 चौक किती येत, 96 अच्छा ले किती, 9 24 अंक 44 144 अधिक 9 किती होणार, 9 4 13 3 हच्या 1 4 1 5 किती, 1536. काय दिसतंय रे, गुणाकार दोन्ही समान आलेत नाहीत. आणि लक्षात ठेवायचं, गुणाकार समान येत नसेल तर तिथं व्यस्त चलन नसतं. कोणतं चलन असतं, समचलन. कारण लक्षात ठेवायचं, परत एकदा आठवण करून देतो, समचलनामध्ये भागाकार कसा असतो, स्थिर असतो. आणि व्यस्त चलनामध्ये गुणाकार कसा असतो, स्थिर असतो. म्हणून मी डायरेक्ट भागाकार न करता काय करायला सांगितलंय तुम्हाला, गुणाकार. कारण भागाकारापेक्षा गुणाकाराची क्रिया आपल्याला सोपी जाते, बरोबर आहे. कारण असं एक्स ठेवणार, इथं वाय ठेवणार, भाग घालवणार आणि तो गुणा भागाकार चुकण्यापेक्षा सरळ गुणाकार केलेला चांगला. गुणाकार समान नाही आला की कोणतं चलन समजायचं, समचलन. आणि त्यावेळी कोणतं हे वापरायचं, तर हे सूत्र वापरायचं. म्हणजे बघा इथं व्यस्त चलन नाही, म्हणजे इथं कोणतं चलन आलं, समचलन. आणि समचलन जर असेल तर समचलनामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, एक्स भागिले वाय बरोबर कसं असतं, स्थिर संख्या. मग आता बघा त्यावेळून काढूया. पहिल्यांदा काय येणार, 9 छेद 24 एक्स भागिले वाय बरोबर, 9 छेद 24 म्हटल्यानंतर काय मिळणार आपल्याला. हे बघा, हे इथं काही लिहित बसायचं नाही, हे बाहेर आपण बाजूला करतोय, पटपट करायचं आहे ते. त्यामुळे लक्षात ठेवायचं, आपण हे बाजूला केलं, आपल्याला गुणाकार जर समान आलेलं नसेल तर आपण काय करणार, व्यस्त चलन नाही आहे, कोणतं चलन आहे म्हणणार, समचलन. समचलन म्हटल्यानंतर 9 छेद 24 कितीचा भाग जातोय रे, 3 चा भाग जातोय. बघा 3 3 9 3 8 24 म्हणजे 3 छेद 8. बघा इथं 3 छेद 8 आलं, इथं पण येते का बघूया. एक्स भागिले वाय बरोबर किती येणार, 24 छेद 64 बरोबर काय येणार, इथं कितीचा, 8 चा भाग बसतोय. बघा 8 3 24 आणि 8 8 64 म्हणजे किती आलं, 3 छेद 8. दोन्हीकडे भागाकार समान आलाय काय, आलाय. म्हणल्यानंतर इथं कोणतं चलन आहे, समचलन आहे. हे आता तुम्हाला बघावं लागणार नाही, लक्षात ठेवायचं. हे सगळंच करत बसायचं नाही, एक गोष्ट करायची. का करायची, आपल्याला के ची किंमत पाहिजे. कोणाची किंमत पाहिजे, के ची. आणि ती के ची किंमत किती आली, 3 छेद 8 आली. आली का, एक्स भागिले वाय म्हणजेच काय आहे, के. आणि म्हणून के ची किंमत किती मिळाली आपल्याला, के बरोबर 3 छेद 8. आता हे के बरोबर 3 छेद 8 या सूत्रामध्ये ठेवायचं. काय मिळणार आपल्याला, इथं लिहितो एक्स भागिले वाय बरोबर 3 छेद 8. आणि आता बघा इथं कुणाची किंमत दिली, कुणाची किंमत काढायची रे, एक्स ची. एक्स ची किंमत किती आहे, ए. आणि वाय ची किंमत त्यावेळी किती आहे, 40. म्हणजे इथं किती ठेवणार, ए. आणि इथं किती ठेवणार, 40. लक्षात येते का, हे झालं तुमचं सूत्र तयार. कसं सूत्र तयार केलं, लक्षात आलं का. आता याच्यामध्ये हे ए साठी सोडवायचं आहे आणि बी साठी सोडवायचं आहे, ते मी इथं सोडवतो, ठीक आहे. काय करणार रे, पहिल्यांदा एक्स च्या ठिकाणी काय ठेवणार, ए. आणि वाय च्या ठिकाणी, ज्यावेळी एक्स ची किंमत ए आहे त्यावेळी वाय ची किंमत किती, 40 बरोबर काय येणार, 3 छेद 8. आता हे सोडवणं सोपं आहे ना, तिरकस गुणाकार, ए गुणिले 8 8 ए बरोबर काय येणार, 3 गुणिले 40 म्हणजेच काय येणार, 120. गुणाकार होत असेल तोंडीत तर करा, नाहीतर गुणाकार चिन्हामध्ये ठेवून द्यायचा. आणि हे 8 इथं गुणिले आहे, इकडे गेल्यानंतर काय होणार, भागिले. म्हणजे ए बरोबर काय येणार, 120 भागिले 8 किती होणार, 8 1 8 आणि 8 5 40 15 28 असे. म्हणून ए ची किंमत किती आली, 15. डोक्यात आलं का. तसं आता बी ची किंमत काढायची आहे मला. बी ची किंमत काढण्यासाठी काय करणार, परत एक्स ची किंमत
एक्स ची किंमत किती 39, त्यावेळी वाय ची किंमत किती बी, बरोबर काय होणार इकडे 308च. आता तिरकस गुणाकार काय होणार, 3 × b म्हणजे 3b, 3b बरोबर काय होणार, गुणाकार करता येत नाही, 8 × 39 ठेवा सरळ सरळ, आणि 3 इथं गुणिले इकडे गेल्यानंतर काय होणार भागिले, म्हणजे बी बरोबर काय होणार 8 × 39 / 3, इथं 3 भाग बसतोय बघा, 3 × 3 = 3, 3 × 3 = 9 आणि 13 × 8. अरे पाठ ऐकत नाहीत पाड, किती ₹13 = 104, 100% बरोबर आहे का, मला येत नाही, बरोबर आहे 104, किती मिळतं आपल्याला 104 मिळत, बरोबर आहे. ₹13 = 400, बरोबर आहे 104. अजून पण म्हणजे मी कन्फ्युज करणार आहे तुम्हाला, लक्षात ठेवायचं, पाडे पाठ पाहिजे त्याच्यासाठी. तर काय मिळतं आपल्याला, 13 * 4 बघायला मिळतं. आता किती झालं बघा, 104 झाले, कशाची किंमत बी ची, म्हणजे बघा काय केलं पहिल्यांदा, तर पहिल्यांदा समचलन एका व्यस्त चलन चेक केलं. कसं चेक करायचं, इथं जे काही दिलेलं आहे ना त्याच्यानुसार आपण ते चेक करू शकतो, म्हणजे डायरेक्ट काय करायचा, गुणाकार करून बघून घ्यायचा. आता सेम आपण ह्याला सोडवूया, काय मिळणार बघा रे, ह्याच्यामध्ये कुणाच्या किमती काढायच्या आहेत, टी आणि पी ची किंमत काढायची आहे. मग पहिल्यांदा ह्याच्यामध्ये कोण दिसतंय बघा, हे दोन दिसत आहेत ना, म्हणजे यांचा गुणाकार करून बघायचा डायरेक्ट, 16 × 32 गुणाकार करून बघायचा. आता बघा इथं काही ठिकाणी तुम्हाला एकदम सोपं पण असतं, गुणाकार न करता सुद्धा तुम्हाला समजू शकतं की इथं व्यस्त चलन आहे का समचलन आहे. आता बघा इथं 16 आहे इथं 32 आहे, ह्याची दुप्पट आहे ना, इथं पण तेच आहे बघा, 36 आहे इथं 72 आहे, दुप्पट आहे. म्हणजे काय दिसते रे, गुणाकार गुणोत्तर त्यांचं काय दिसते, समान दिसते, आणि गुणोत्तर समान म्हणल्यानंतर समचलन, गुणोत्तर समान, गुणोत्तर म्हणजे भागाकार, लक्षात ठेवा, गुणोत्तर म्हणजे काय असतो, भागाकार असतो, गुणोत्तर समान म्हणजे काय येतं, व्यस्त चलन सॉरी समचलन येतं. तरी सुद्धा आपण आता पहिल्यांदा गुणाकार करून बघूया, 16 × 32 हाचाले किती 3, 16 × 3 = 48, 48 × 3 = 51, 512 गुणाकाराला, आणि 36 × 72 हा गुणाकार करायचा तुम्हाला, 36 × 72 47 आणि 36 × 7 7 × 42 44 7 × 21 आणि 4 किती ना 25, 7 × 2 = 9 आणि हे 25, म्हणजे किती आला रे 2592 आला. मला सांगा दोन्ही गुणाकार सेम आहेत, नाही, आणि गुणाकार सेम नसतील तर कोणतं चलन नसतं, व्यस्त चलन नाही. कोणतं चलन असणार आहे, समचलन आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये कोणतं चलन आलं, समचलन, म्हणजे एक्स भागिले वाय बरोबर काय आलं, समचलन. बघा इथं कोणतं चलन आहे, समचलन, तुम्हाला चेक करायचं असेल करू शकताय, मी करत बसणार नाही आता. आणि ते येतंय कसं, इथं बघा एक्स ची किंमत किती ठेवणार रे, एक्स भागिले वाय, एक्स ची किंमत किती 16 / 32, 16 × 16 = 32, 1/2 आलं का. आणि दुसऱ्या ठिकाणी पण बघा, एक्स भागिले वाय बरोबर काय येणार, 36 / 72, 36 × 36 = 72, 1/2 आलं का. आणि ही 1/2 म्हणजे कुणाची किंमत रे, केच, म्हणून बघा सूत्र काय मिळणार तुम्हाला, सूत्र काय तयार होणार, एक्स भागिले वाय बरोबर के म्हणजेच काय, 1/2 आलं का. आता काय करायचं, एक्स ची किंमत टी, त्यावेळी वाय ची किंमत किती 48, म्हणजे पहिलं गणित सोडवायचं, काय होणार इथं आता, एक्स ची किंमत टी, त्यावेळी वाय ची किंमत 48 आणि इथं किती येणार 1/2, हे 2 इकडे गुणिले हे इकडे गुणिले काय येणार 2t बरोबर किती येणार 48, आणि 2 इथं गुणिले इकडे गेल्यानंतर भागिले म्हणजे काय येणार 48 / 2 किती येणार 24, म्हणून टी ची किंमत किती येणार 24. तशी कुणाची किंमत काढायची, पी ची काढायची आहे, म्हणजे एक्स बरोबर किती 48, पहिल्यांदा इथं 48 ठेवा, भागिले वाय ची किंमत पी, वाय ची किंमत पी आणि इथं 1/2, पी गुणिले 1 पी येणार आणि 2 × 48, 2 × 48 म्हणजे किती 96, पी ची किंमत किती ना 96 झालं. बघा काय मिळालं आपल्याला, कशा पद्धतीनं सोडवायचं हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा तिसरं गणित, इथं काय दिलं रे, प्रश्नचिन्ह दिलंय, काय दिलंय प्रश्नचिन्ह, ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल. आता मी या प्रश्नचिन्हाच्या जागी काय घेण्यापेक्षा इथं काय म्हणतो, ए आहे, काय म्हणतो ए. आता बघा तुम्हाला 2 तरी हे दिलेले आहेत ना, 2 भाग दिलेत, आता या 2 भागांचं काय करायचं, गुणाकार करून बघायचं, म्हणजे कसं येणार 2/5 × 4/15, ठीक आहे,
चार दुनी आठ आणि पंधरा पाचे पंच्याहत्तर. तसाच गुणाकार कुणाचा करून बघायचा, इथं काय भाग जातोय का बघा रे, नाही जात, आठ छेद पंधरा हा येतो सरळ, बरोबर ना, पंधरा पाचे पंच्याहत्तर. हा त्यानंतर बघा काय मिळेल आपल्याला, पाच छेद चार गुणिले पाच छेद सहा काय येणार रे, पाचा पाचा पंचवीस आणि साईंचो चोवीस. इथं पण काय भाग जात नाही, दोन्ही गुणाकार समान आलेत का, नाहीत, लक्षात ठेवायचं. हा गुणाकार वेगळा आहे, हा गुणाकार वेगळा आहे, म्हणजे कोणतं चलन नाही, व्यस्त चलन नाही, कोणतं चलन आहे, समचलन आहे. ओके, म्हणजे इथं कोणतं चलन आलं, समचलन. आता समचलन असेल तर काय होणार रे, एक्स भागिले वाय बरोबर काय असणार आहे, के. मग आता पहिल्यांदा के ची किंमत काढून घ्यायला पाहिजे, त्यासाठी कुणाचा पण एकाचा वापर करायचा, ठीक आहे, दुसरं पण काढत बसायची गरज नाही, एकच काढलं की बास होतंय, लक्षात ठेवायचं, सगळं व्यवस्थित मांडणी करून ठेवलेलं असतंय, त्यामुळे सगळं चेक करत बसायचं नाही, आपल्याला लवकर गणित सोडवायचं आहे, लक्षात ठेवायचं, आपल्याकडे वेळ कमी असणार आहे, लक्षात ठेवायचं, वेळ कमी असतो आणि त्या कमी वेळेमध्ये आपल्याला गणित सोडवायचं आहे. मग एक्स ची किंमत किती, दोन छेद पाच भागिले वाय ची किंमत किती, चार छेद पंधरा बरोबर काय येणार, के. ठीक आहे, आता बघा हे उलटून गुणिले होणार ना, म्हणजे दोन छेद पाच गुणिले काय लिहायचं, पंधरा छेद चार बरोबर काय येणार, के. आता काय होणार, बे दुनी चार आणि पाच त्रिक पंधरा, म्हणजे के ची किंमत किती आली रे, तीन छेद दोन. के ची किंमत किती आली, तीन छेद दोन. बघा ती ह्या सूत्रामध्ये आपण ठेवून देऊया, इथं पण तेवढीच येते, बघणार आहे सा, बघा कसं येणार रे, एक्स भागिले वाय ना, म्हणजे पाच छेद चार भागिले पाच छेद सहा, म्हटल्यानंतर काय होणार रे, पाच छेद चार गुणिले सहा छेद पाच, पाचला इथले पाच गेलं आणि इथं बघा बे दुनी चार बे त्रिक सहा तीन छेद दोन आले का, बघा लक्षात घ्या, तेवढीच किंमत येते, कुठली पण एक गोष्ट घ्यायची आणि ते सोडवून काढायचं. बघा आपण काय केलं, तर ही गोष्ट सोडवली आहे, इथं आपल्याला ते मिळालं, के ची किंमत किती आली, तीन छेद दोन. आता लगेच सूत्र तयार करून टाकायचं, सूत्र कोणतं येणार, एक्स भागिले वाय बरोबर तीन छेद दोन, के ची किंमत किती, तीन छेद दोन. हे झालं माझं सूत्र. आता किती पण गोष्टी काढायला लागणार, इथं किती पण मोठा असू दे तकता, काय प्रश्न नाही. मला बघा, मी इथं एक्स ची किंमत काय केली, ए केली ना, प्रश्नचिन्ह म्हणजे काय, ए म्हटलं मी, म्हटल्यानंतर ए, ए भागिले वाय ची किंमत किती, आठ छेद एकवीस बरोबर किती येणार, तीन छेद दोन. हे बघा, हे उलटून गुणिले होणार, पहिल्यांदा इथं क्लिअर करा, ए गुणिले एकवीस छेद आठ बरोबर किती येणार, तीन छेद दोन. आता हे गुणिले आहे, इकडे गेल्यानंतर काय होणार रे, भागिले, म्हटल्यानंतर ए बरोबर काय होणार, ए बरोबर तीन छेद दोन गुणिले काय होणार, आठ छेद एकवीस. खरं बघा, हे छेदात आहे ते कुठं जाणार, अंशात, आणि अंशात आहे ते छेदात, भाग द्या, तीना साते एकवीस आणि बे चो आठ, म्हणजे ए ची किंमत किती आली, चार छेद सहा, म्हणजे इथली किंमत किती असणार आहे, चार छेद सहा. आलं का डोक्यात, त्याच्यानंतर बघा इथं या, आता इथं काय बघा, एक्स ची किंमत किती आहे, कुठलं काढायचं, इथलं काढायचं ना, इथं आपण नाव देऊया बी, काय पण नाव द्या, फक्त एक्स वाय देऊ नका, का एक्स आणि वाय इथं वापरलेले आहेत, म्हणून बघा इथं आपण बी नाव दिलं, मग अशी टी आणि पी वगैरे होतं तसं. मग आता इथं बघा, एक्स ची किंमत किती आहे, शून्य पॉईंट आठ आणि वाय ची किंमत किती आहे, शून्य पॉईंट शून्य तीन. काय करायचा, गुणाकार करायचा, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार, किती येणार आहे, शून्य पॉईंट आठ गुणिले शून्य पॉईंट शून्य तीन. दशांश चिन्ह बघायचं नाही, डायरेक्ट गुणाकार करायचा, डायरेक्ट गुणाकार कसा येणार, आठ त्रिक चोवीस. आता किती घर दशांश चिन्ह द्यायला लागते बघा रे, इथलं एक आणि इथले दोन, म्हणजे तीन झाले, एक दोन, जर इथं कमी पडलं तर काय करायचं, शून्य वाढवायचा, म्हणून काय गुणाकार आला रे, शून्य पॉईंट शून्य दोन चार. गुणाकार लक्षात आला का, काय केलं, आठ त्रिक चोवीस आणि हे तीन घर दशांश चिन्ह, मग तीन घर कशी येणार रे, एक दोन, आता एक घर कमी पडलं इथं शून्य द्यायचं आणि मग काय करायचं, दशांश चिन्ह देऊन टाकायचं. जर समजा एकच घर असतं तर इथं दिलं असता, लक्षात येते का, एकच घर असतं तर इथं दिलं असता. आता ह्यांचा गुणाकार करायचा आहे, काय होणार, शून्य पॉईंट शून्य सहा गुणिले शून्य पॉईंट चार साईन चौक चोवीस. परत किती घर रे, एक दोन तीन घर, एक दोन तीन घर. गुणाकार कसा आला, समान, आणि गुणाकार समान येत असेल तर कोणतं चलन, व्यस्त चलन, म्हणजे इथं व्यस्त चलन. आता व्यस्त चलनाचं सूत्र काय, एक्स गुणिले वाय बरोबर के. आता पहिल्यांदा के ची किंमत काढायची आणि के ची किंमत इथं आलीच, कशी काय, एक्स ची किंमत किती ठेवणार तुम्ही, शून्य पॉईंट आठ गुणिले वाय ची किंमत किती ठेवणार,
0.03 बरोबर काय असणार आहे के, आणि ह्याची ह्याचा गुणाकार आपण ऑलरेडी करून टाकलाय. किती आलाय? आलाय ना, इथं दोन्ही पण ठिकाणी आलेला आहे. मग ही के ची किंमत आता इथं ठेवायची. काय मिळणार आपल्याला सांगा, सूत्र काय तयार होणार? एक्स गुणिले वाय बरोबर 0.024. आता बघा इथं एक्स ची किंमत किती आहे, 2.4, इथं ठेवायची 2.4. वाय ची किंमत मी काय मांडली, अबी, आणि इथं काय ना 0.024. आता इथं गुणिले आहे, इकडे गेल्यानंतर काय करायचं, भागिले, म्हणजे बी बरोबर काय येणार रे 0.024 / 2.4. आता बघा 2.4 तुम्हाला दिसायला लागले, तर इथं काय करायचं, ह्याला एक घर जर नेलं तर ह्याला एक घर न्यायला लागतं. बघा दशांश चिन्ह तुम्ही इकडे तिकडे सरकू शकताय, दशांश चिन्ह इकडे तिकडे सरकू शकताय. कसं सरकणार, ह्याला एक घर सरकवलं तर ह्याला किती घर सरकवायचं, एक घर सरकवायचं. डोक्यात येते? मग आता बघा ह्या 2.4 आहे ना, ह्याच्या पुढे शून्य पण असतं. मी आता ते शून्य मांडतो, 0, 0 असं लिहिलं तरी चालतं. मग आता बघा मला काय करायचं आहे, हे वरचा आहे ना, तीन घर सरकवायचं आहे. किती घर सरकवायचं आहे, 3. 1, 2, 3 म्हणजे इथं दशांश चिन्ह आणायचं आहे. तर हे पण किती घर सरकायचे रे, 3. 1, 2, 3 म्हणजे काय होणार आहे सांगा, वरती येणार 24 आणि खाली किती येणार रे, 2400 बरोबर का. आता भाग जातोय का बघा, आता सोपा झाला आपल्याला भागाकार. दशांश चिन्ह होतं त्यावेळी जरासा अवघड वाटत होता, आता बघा 24 × 1 = 24, 24 × 1 = 24, 100. आणि आता आपल्याला काय मिळालं रे, बी ची किंमत आली किती, 1/100. लक्षात ठेवायचं, आता 1/100, 100 ने ह्याला भाग द्यायचा. आता तो भाग कसा द्यायचा माहितीये का, सरळ शून्य घालवून टाकायचं सरळ. बघा आता त्याच्यासाठी बघा हित आहे ना हे, मी आता जरासं वेगळं लिहितोय. बघा कसं लिहिणार, 0, 0, 1 चालते लिहिलं तर याचा अर्थ किती झाला, एकच झाला लक्षात ठेवायचं. आणि हे 100 वेगळं. आता मी काय करतोय बघा, दोन घर दशांश चिन्ह इकडे आणणार आहे. हिथं दशांश चिन्ह असते आणि इथं पण दशांश चिन्ह असते. आता लक्षात ठेवायचं, हे दशांश चिन्ह मी जर इकडे दोन घर आणलं तर हे दशांश चिन्ह पण काय करायला पाहिजे, इकडे दोन घर आणायला पाहिजे. म्हणजे किती मिळणार आपल्याला, 0.01. बीची किंमत किती होणार, 0.01. जर तुम्हाला हे जमत नसलं, हे जर जमत नसलं तर सरळ काय करा, 1 घ्या आणि इथं 100 घ्या, 100, 0, 0. ओके, इथं दशांश चिन्ह असते, वरती दशांश चिन्ह द्यायचं, इथलं शून्य उतरून घेतलं, परत काय होणार, 100 ने 10 काय भाग जाणार नाही, म्हणजे 100, 0, 0 इथं 10 झालं, इथलं 1 0 आता खाली उतरून घ्यायचं, 100 झालं. आणि 100 × 1 = 100 आलं का डोक्यात, काय केलं, इथं बाकी 0 राहिली, उत्तर किती आलं तुमचं, 0.01. आणि तेच उत्तर मी इथं काढलेलं आहे. लक्षात आलं का कशा पद्धतीनं होतं. तर त्याच्यानंतर हे गणित आहे बघा, इथं पण काय वगैरे काय बघायचं नाही. पहिल्यांदा काय करणार, इथलं एम काढायचं आहे आणि एन काढायचं आहे, म्हणजे दोन जोड्या तरी तुमच्याकडे आहेत. ठीक आहे, पहिल्यांदा गुणाकार करायचा, 4 × 12 = 48 संपलं. ठीक आहे, आणि आता काय करायचं, दुसरा गुणाकार कोणता आहे, 0.5 × 96. हा काय होणार रे, 5 × 83 = 0, 44 × 3 5 × 9 = 45, 45 × 3 = 48. आणि एक घर दशांश चिन्ह आहे ना, ते इथं द्यायला पाहिजे. आणि ह्याची पण किंमत किती झाली, 48. काय झालं रे, गुणाकार समान. आणि गुणाकार समान असेल तर व्यस्त चलन, व्यस्त चलन. आता व्यस्त चलन म्हटल्यानंतर काय, एक्स गुणिले वाय बरोबर के. आणि आता के ची किंमत तुम्ही काढूनच ठेवली, किती आहे, 48. हे तुम्हाला पटापट लक्षात आलं पाहिजे. तरी सुद्धा आपण काढायची, काय करणार, 4 × 12 = k, 12 × 48 म्हणजे के. सूत्र काय तयार होणार, सूत्र काय तयार होणार, एक्स गुणिले वाय बरोबर के ची किंमत किती, 48. आता झालं सूत्र मिळालं, आता सूत्र मिळालं की पहिल्यांदा ह्याच्यासाठी काढूया, एक्स ची किंमत किती, एम, त्यावेळी वाय ची किंमत किती, 196. इथं एक्स ची किंमत किती ठेवायची, एम गुणिले वाय ची किंमत किती, 192 बरोबर किती येणार, 48. आता हे 192 इथं गुणिले आहे, इकडे गेल्यानंतर काय होणार, भागिले, एम बरोबर किती येणार, 48/192. काय करता येईल आपल्याला, 8 × 32 कितीचा, 4 भाग बसतोय. डायरेक्ट मी 48 पाडा म्हणतोय इथं, कितीचा, 48 × 192. आता कसं काय लक्षात ठेवायचं, 48 ची दुप्पट किती रे, 96, आणि 96 ची दुप्पट किती येते, 192 येते.
तर लक्षात ठेवा, तरी सुद्धा मी तर तुम्हाला दाखवत होतो 48 गुणिले 4, 4 8 32 8 2 चले 3, 4 16 3 19 आलं का? त्यामुळे बघा 48 1 48 48 4 म्हणजे एम ची किंमत किती येणार 1/4, एवढ्यावर थांबायचं नाही, 4 भाग द्यायचा का, इथं अपूर्णांकात सॉरी दशांश रूपात आहे ना किमती, मग त्यामुळे आपण दशांश रूपात द्यायची. काय होणार सांगा, डायरेक्ट देतोय बघा मी 1/4 कसं करणार रे, हे इथं नको घ्यायला, मी तो वरती घेतो ठीक आहे. 1/4 पहिल्यांदा 4 0 0, आता बघा 1 पुढे दशांश चिन्ह असते, ते दशांश चिन्ह मी इथं दिलं, इथं किती होणार आता 10, 4 2 8 बरोबर आहे का, 4 2 8 राहिले किती रे 2 ना, आता त्याच्यावरती 0 घेतली आणि 4 5 20 म्हणजेच बघा 1/4 मध्ये पाव भाग असतो आणि पाव भाग कसा लिहितात 0.25 ओके, आणि यम बरोबर काय मिळालं आपल्याला 0.25. तसं तर कुणाची किंमत काढायची, यन ची किंमत, त्यासाठी एक्स बरोबर किती आहे 0.8, पहिल्यांदा एक्स ची किंमत किती ठेवायची 0.8 गुणिले वाय ची किंमत काय यन, बरोबर किती येणार आपलं 48. आता हे इथं गुणिले आहे, इकडे गेल्यानंतर काय होणार भागिले, यन बरोबर 48 भागिले 0.8. आता मगासारखं सांगितलं होतं दशांश चिन्हाच्या पुढे इकडे 0 असत्या, काय करायचं एक घर पुढे द्यायचं याला, मग हे पण पुढे घ्यायचं, काय होणार 480 भागिले किती येणार 8, काय होणार 8 * 48 आणि इथं 0 म्हणजे यांची किंमत किती येणार 60. हे पहिल्यांदा लक्षात येते का, बघा इथं दशांश चिन्ह असते, कोणती पण संख्या देऊ द्या तुम्हाला, म्हणजे उदाहरणात काय 52 दिली तर ह्याच्या पुढे ना 0.000 असं किती पण लिहू शकतो आपण, लक्षात ठेवायचं, आलं का लक्षात. त्यानंतर तुम्हाला असं दिलं 2.7 तर ह्याच्या पुढे पण आपण किती पण 0 लिहू शकतो, अशा आलं का डोक्यात काय म्हणलं मी ते, आणि त्यामुळे दशांश चिन्ह आपल्याला इकडे तिकडे सरकायला मदत होते. म्हणून बघा इथं आपण काय केलं रे, तर इथं बघा 48 होतं फक्त, 48 पुढे मी दशांश चिन्ह आणि 0 दिलं का, मला एक घर पुढे न्यायचं, ह्याला ह्याला एक जर घर पुढे न्यायचं असेल तर ह्याला पण एक घर पुढे न्यायला पाहिजे, म्हणजे इथं किती झालं रे 480 आणि भागिले किती झालं 8. आता भाग द्यायला सोपं जाईल आपल्याला, लक्षात आलं का, मग भाग द्यायला आता सोपं जातं, 8 नाही तर भाग देऊन टाकला किती आलं एन बरोबर 60. डोक्यात आलं का बघा, अशा आपल्याला वेगवेगळ्या किमती काढाव्या लागतात.